श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रताप अनंत गोगावले लिखित अध्याय विसावा। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। वदे सिद्ध ऐक बालका, श्री गुरूंची असे अगाध लीला। शिरोळ या गावाला सदाचारी विप्र होता, पत्नी याची पतिव्रता होती, परी पुत्र होताची मरती, पाच पुत्र गेले असती करुण कहानी असे। पुत्र न वाचती विद्वज्जन सांगती, दोष पूर्व जन्मींचे असती कर्ज घेऊनी न पेडीसी। पिशाचत्व त्यासी आले, पुत्र तुझे मारिले, सगो त्रासी त्याच्या द्रव्य दिले, तरीच होईल उद्धार। 100 रुपये त्यासी द्यावे, मास एक उपोषण करावे, श्री गुरु गुरुसी आराधावे, मग गुरु तारतील। दाम्पत्यानी उपासना केली, जैसी गुरूंनी सांगितली, पाप निवृत्ती तिची झाली, पुत्र झाले 2। गेली ज्येष्ठांच्या व्रतबंध करावयासी, परी धनुर्वात झाला त्यासी। बिचारा गेला पंचत्वासी, आले गावकरी अंत्यसंस्कार करण्यासी। परी 3 देई प्रेतासी, तव ब्रह्मचारी सांगे आत्मज्ञानासी। सिद्धवदे नामधारकासी, होते ते भक्तवत्सल श्री नृसिंह सरस्वती। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंद गोगावले लिखित विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परम प्रतापानंद गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की काही असे भक्त आहे, स्वामी भक्त जे परदेशात राहतात, काही असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे, किंवा जे वाचू शकत नाहीत, किंवा ज्यांना ऐकायची इच्छा आहे, किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचं आहेत पण पोथी नाही आहे, तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता। पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी, क्षमस्व। भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।